नमस्कार, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीजमध्ये। आज आपण मस्त असे भटुरे बनवणार आहोत, जे की आपण छोल्यांसोबत खातो। तर अगदी टम्म फुगलेले भटुरे हे कसे बनवायचे याची मी तुम्हाला एक ट्रिकसुद्धा सांगणार आहे, म्हणजे टिप्स सांगणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आणि व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये कळवा। आणि त्याचबरोबर छोले कसे बनवायचे याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तोही तुम्ही जाऊन बघू शकता। इथे बघा आपला भटुरा किती छान झालेला आहे, मी तुम्हाला तोडून दाखवते। बाहेरून अगदी मस्त आणि आतमध्ये छान असा जाळीदार झालेला आहे। असेच भटुरे आज आपण बनवणार आहोत। तर चला मग, उशीर न लावता हे भटुरे कसे बनवायचे ते आपण बघूया। तर इथे आता आपल्याला सगळ्यात आधी एक कप मैदा घ्यायचा आहे। इथे माझा एक कप म्हणजे 250 ग्रॅम एवढा आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया, त्याचबरोबर एक चमचा साखर। साखर टाकल्यामुळे आपल्या भटुऱ्यांची चव तर वाढतेच, त्याचबरोबर भटुऱ्यांना कलर जो आहे तो खूप छान येतो। तर इथे मी 2 पिंच बेकिंग सोडा घेतलेला आहे, यापेक्षा जास्त आपल्याला घ्यायचा नाही आहे। सोडा टाकल्यामुळे आपले जे भटुरे आहे हे आतून छान असे जाळीदार आणि मस्त होतात। आता त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टाकायची आहे बेकिंग पावडर। तर बेकिंग पावडर आपल्याला सोड्याच्या डबल म्हणजेच 4 पिंच एवढी टाकायची आहे। बेकिंग पावडरसुद्धा आपल्याला यापेक्षा जास्त टाकायची नाही आहे। तर बघा, इथे मी मोजून 4 पिंच एवढी बेकिंग पावडर टाकून घेतलेली आहे। बेकिंग पावडरमुळे आपले जे भटुरे आहेत हे छान असे टम्म फुगतात, आणि ज्यावेळेस आपण हे रेस्टला ठेवतो तर तेव्हा बेकिंग पावडरमुळे याची जी रिॲक्शन आहे ती अगदी लवकर होते। म्हणून बेकिंग पावडरसुद्धा अगदी आठवणीने टाका। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दही। तर दहीसुद्धा मोजून आपल्याला 3 चमचे एवढंच टाकायचं आहे। जसं मी तुम्हाला मेजरमेंट सांगते आहे अगदी तसंच वापरा। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, तर तेलसुद्धा मोजून 4 चमचे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर बघा, इथे मी 4 चमचे तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं, जसं मी तुम्हाला सांगते आहे तसंच सगळं फॉलो करा, म्हणजे तुमचे देखील भटुरे अगदी मस्त तयार होतील। आता यामध्ये कोमट पाणी आपल्याला टाकायचं आहे, ज्यामध्ये आपण बोट टाकू शकतो। बघा, जास्त गरम पण नको आणि खूप थंड पण नको। आता अगदी थोड्या पाण्यामध्ये इथे आपला डो जो आहे हा रेडी होतो, आणि डो जो आहे हा आपल्याला खूप सॉफ्ट लावायचा आहे, हार्ड लावायचा नाही आहे, मी तुम्हाला दाखवेलच। तर आजची भटुऱ्यांची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा, आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी पायल रेसिपीजला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, इथे मी डो लावून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती हा स्टिकी झालेला आहे आणि अगदी सॉफ्ट लागलेला आहे। असंच आपल्याला याला लावून घ्यायचं आहे। थोडंसं आता आपण तेल घेऊया 1 चमचा, आणि पुन्हा एक वेळेस याला थोडंसं मळून घेऊया। खूप आपल्याला याला मळायचं नाही आहे, हाताचंसुद्धा आपण काढून घेऊ आणि छान याला एक वेळेस मळून घेऊ। बघा, थोडंसं तेल लावल्यामुळे हा डो छान असा मळून झालेला आहे। आता डोला आपल्याला जवळपास 2 तासासाठी रेस्टला ठेवायचा आहे, कारण आता पावसाचे दिवस चालू आहेत। जर का उन्हाळ्यामध्ये ही आपण रेसिपी बनवत असाल तर 1 तास सुद्धा सफिशियंट होतो। तर चला आता याला रेस्टला ठेवून घेऊया आपण। रेस्टला ठेवणं अगदी गरजेचं आहे। रेस्टला आपण जर का डो ठेवला नाही तर आपले भटुरे व्यवस्थित होणार नाही। आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या तुम्हाला रेसिपीज बघायच्या असतील तर आय बटनवर जाऊन नक्की बघा। तर बघा, इथे जवळपास 2 तास झालेले आहेत। आपला जो डो आहे हा छान असा फर्मेंट झालेला आहे। यात बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे आपला डो आहे तो झाला पाहिजे। थोडासे 15-20 मिनटं इकडे तिकडे झाले तर चालतील, थोडा वेळ जास्त गेला तर चालेल, पण कमी वेळ याला आपल्याला ठेवायचं नाही आहे। थोडंसं हाताला तेल लावून घेऊ आणि याला एक वेळेस छान असं मळून घेऊ, म्हणजे आपला डो अगदी मस्त तयार होईल। बघा, इथे आपला मस्तसा सॉफ्ट डो तयार झालेला आहे। तर चला आता आपण मस्त असे भटुरे तयार करायला घेऊया। हे जे भटुरे आहे हे सगळ्यांना भरपूर आवडतील। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। बघा, दाबल्यानंतर लगेच हा वरती येतो आहे डो, म्हणजे डो आपला अगदी परफेक्ट झालेला आहे। तर चला आता
पटकन भटुरे बनवूया। यातला थोड़ा सा डो आपल्याला तोडून घ्यायचा आहे। तोडताना सुद्धा हे बघा अशा प्रकारे तोडून झाल्यानंतर याला टक करायचा आहे, म्हणजे यामध्ये क्रॅक वगैरे राहणार नाही आणि आपले भटुरे छान असे तयार होतील। तर आता थोडंसं तेल लावून घेऊया आपण डोला आणि याला छान असं लाटून घेऊया। मी इथे पोळपाट आणि लाटण्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। इथे आता आपल्याला भटुऱ्याला पलटवायची गरज नाही आहे, अशा प्रकारे पोळपाट आपल्याला पलटवायचं आहे, म्हणजेच फिरवायचं आहे आणि छान असा जो भटुरा आहे हा लाटून घ्यायचा आहे। तर बघा इथे माझा भटुरा छान असा लाटून झालेला आहे। याची जी जाडी आहे ती तुम्ही बघू शकता, इतपत आपल्याला याला जाड ठेवायचं आहे, एकदम पोळीसारखं पातळ करायचं नाही आहे। जसं आपण पराठा बनवतो त्याप्रमाणे भटुऱ्याला आपल्याला बनवायचं आहे। एकदम पातळ केला तर भटुरा अजिबात फुगणार नाही, म्हणून थोडासा याला जाडच ठेवायचा आहे। तर चला आता याला मस्तपैकी तळून घेऊया। उचलताना हा थोडासा इकडे तिकडे होऊ शकतो, पण अगदी अलगदपणे आपल्याला याला उचलायचं आहे, बघा अशा प्रकारे। आणि आता तळून घेऊया। कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे, तेल अगदी कडकडीत गरम हवं आहे आपल्याला। इथे थंड्या तेलामध्ये भटुरे आपल्याला तळायचे नाही आहेत। थंड्या तेलामध्ये जर का भटुरे तळले तर खूप ऑइली होतील आणि फुगणारसुद्धा नाही। तर अगदी गरम तेलामध्ये आपल्याला भटुरे तळायचे आहे। बघा वाव किती मस्त इथे आपला भटुरा फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता अगदी बलूनसारखा झालेला आहे। आता आपण याला टर्न करून घेऊया दुसऱ्या साईडने, कारण हा एक साईडने छान असा झालेला आहे। तर दोघं साईडने आपल्याला भटुरा जो आहे हा छान असा तळून घ्यायचा आहे। आत्ताच बघा किती मस्त दिसतोय हा भटुरा, असं वाटतंय कढईतनं काढल्यानंतर लगेचच खायला घ्यावा। तर तुम्हीही अशा प्रकारे भटुरे नक्की घरी बनवा। तर चला आता हा भटुरा बघा दोघं साईडने छान असा झालेला आहे, दुसरी साईडसुद्धा अगदी मस्त झालेली आहे, काढून घेऊया। आणि अशाच प्रकारे बाकीचे जे आपले सर्व भटुरे आहेत हे आपण तयार करून घेऊया। यामध्ये जे आपण बेकिंग पावडर वापरली आहे त्यामुळे आपले जे भटुरे आहे हे सर्वचे सर्व छान असे टम्म फुगणार आहेत। कुठलाही भटुरा आपला फुगणार नाही असं होणारच नाही, माझी गॅरंटी आहे। तुम्ही फक्त जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच सगळं फॉलो करा आणि मस्त असे भटुरे हे घरी बनवून बघा। तर बघा इथे हा सुद्धा भटुरा आपला झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे सर्वचे सर्व आपले भटुरे जे आहेत हे मस्त असे टम्म फुगलेले आहे, किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता। तर तुम्हीही अशा प्रकारे हे भटुरे घरी बनवून बघा। आणि ही आजची भटुऱ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर तुम्हाला हे छोले कसे बनवायचे ते बघायचे असतील तर मी तुम्हाला सांगितलं, आय बटनवर तुम्ही जाऊन बघू शकता। तर हे भटुरे बनवा, कसे वाटले मला कळवा। आपण भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। टेक केअर, बाय बाय।